टाळ्या वाजवते त्या कोमलच्या नावाला, पण पुरुष मंडळी काकांना हात बाहेर काढणार नाही. तुम्ही एवढं गारटलाय का? चला कोमल पाटोळे त्यांनी पुढे यायचंय आणि कार्यक्रमाला सुरुवात करायची. हॅलो, सर्व माझ्या माता बहिणीला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. घरणिकी बरोबर ना, गावाचं नाव तुमच्या खूप अवघड आहे, पण माणसं चांगले, कारण जो आईवरती प्रेम करतो, जो बहिणीवरती प्रेम करतो, जो बायकोवरती प्रेम करतो, तोच माणूस कोमल पाटोळ्यांचा कार्यक्रम घेण्याचं धाडस करतो. महिला मंडळ, जोरदार गावकऱ्यांसाठी पंच कमिट झाली टाळ्या. धन्यवाद, कारण असाच आपला कार्यक्रम काही आगळा वेगळा आहे. तरुण बांधवांना माझी एक विनंती आहे, हिंदी मराठी चित्रपटाचं गाणं सांगायचं नाही, ज्यांना फरमाईश करायचे आहे त्यांनी देवीचं खंडोबाचं अभंग गवळण भक्तिगीत असा फरमाईश करायचा आहे. बक्षीस देण्यासाठी तुम्ही इथपर्यंत यायची गरज नाहीये, हे तर आमचा सोने बापू असतो. चिठ्ठीवरती नाव लिहायचं, तुमचं नाव आदराने घेतले जाईल. आमच्यातली एकही मुलगी तुमच्यापर्यंत 100 रुपये घ्यायला, 500 रुपये, 1000 रुपये घ्यायला येणार नाही. म्हणून सुंदर असं गाव आहे, सुंदर असं पब्लिक आहे, सुंदर अशा माझ्या माता बहिणी समोर बसलेल्या आहेत आणि या सर्व पंच कमिटीच माझ्या पार्टीच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते. कार्यक्रमाला सुरुवात. सुंदर असा गण गायला गणा पाठोपाठ असते ती गवळण. महिला मंडळ, कुठलंही शुभ कार्य सुरुवात करत असताना आपण श्री गजानन गणपतीला पूजतो. आणि मी सकाळी आज जी टीव्हीला बातमी बघितली, महिला मंडळ तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे का, तर तुमचं आपलंच अगोदर उठायचं काम आहे सकाळी सकाळी. झाडू धुणं, भांडे, सडा, सारवण, रांगोळी, गारवा खूप वाढलेला आहे आणि मुंबईमध्ये 2 माणसं गारव्यामुळे अटॅक आल्याने गेले. म्हणून तुमची सर्वांची तुम्ही आपली आपली काळजी घ्यायची आहे, कुटुंबाची काळजी घ्यायची आहे. म्हणून कुठलंही शुभ कार्य सुरुवात करत असताना श्री गजानन गणपतीला पूजले जात आहे. तसंच आमच्याही कार्यक्रमातून आम्ही श्री गजाननाला वंदन केलेलं आहे आणि या वंदनाच्या नंतर अशा जुन्या माणसाचं म्हणणं असतं, पीठ तिथे चाळ नाही, चहा तिथे गाळ नाही आणि गण तिथं गवळण. म्हणून ही गवळण, राधा गवळण तुमच्या सर्वांच्या भेटीला अगदी आनंदात आली पाहिजे, कारण थोडा तरी नखरा केल्याशिवाय विकरा होत नाही. आणि माझ्या माता बहिणींसमोर या ठिकाणी अशी नखऱ्याची गवळण या ठिकाणी सादर करणार आहे. ऐकूया सुंदर अशी गवळण. वडा ढोलकी वाले
नाही जरी नाचला तर ऑटोमॅटिक हलणार आहे असा गारवाय म्हणून महिला मंडळ राधा गवळण तुमच्या सारखीच बाई होती ती सासरवशीन होती तिला सुद्धा कामधंदा करावं लागायचा दही दूध घेऊन मथुरेच्या बाजारला जावं लागायचं नेहमीप्रमाणे हा काळा कृष्ण राधेला अडवल्याशिवाय काही राहत नाही म्हणून सांप्रदाय गवळण आहे या ठिकाणी सादर करते ऐकूया राधा काय म्हणते बाजाराला विकण्या निघाली दही दूध तक आणि लोणी गवाई गा दही दूध तक आणि लोणी बाई माझा ग Thank you.
दुधात नाही